नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण आत्ता उजाडेल ही कविता अभ्यासूयात। तत्पूर्वी आपण एक गोष्ट ऐकूयात। आपल्या लहानपणी एक गोष्ट आपल्याला ऐकवली जायची, ती म्हणजे कोण एके काळी सूर्यनारायण सूर्यदेव खूप रागात आला। तो असं म्हणला की आता ह्या पृथ्वीला काही गरज नाही माझ्या प्रकाशाची, इथून पुढे मी पृथ्वीला प्रकाश देणार नाही, पृथ्वी पूर्ण अंधकारमय राहील। अशा वेळी सर्व पृथ्वीवरील लोक चिंतित पडले की जर सूर्यनारायण सूर्यदेव तू जर आलाच नाही सकाळी तर काय होईल। अशा वेळी एक छोटीशी पंक्ती पुढे आली आणि ती अशी म्हणली की सूर्यदेव कुणी प्रकाश देऊ अगर न देऊ मी माझ्या वतीने प्रकाश देण्याचा प्रयत्न करेल। छोट्याशा पंक्तीचे हे योगदान म्हणजेच दान देण्याची मानवी वृत्ती होय। एकमेकांना मदत करणं, त्यातून मानवी समाजाचा विकास करून घेणं म्हणजेच माणूसपण होय। हे माणूसपण अभ्यासणं म्हणजेच आत्ता उजाडेल या कवितेचा अभ्यास करणे होय। कवी मंगेश पाडवकर यांनी ही कविता लिहिली आहे। सांग सांग भोलेनाथ पाऊस पडेल का हे गाणं ज्यांनी लिहिलं ते म्हणजेच कवी मंगेश पाडवकर होय। साध्या सोप्या भाषेत मुलांना निसर्ग समजून सांगणं हे कवीचं खूप मोठं यश आहे। तर आता आपण आत्ता उजाडेल ही कविता थोडक्यात अभ्यासूया। या कवितेमध्ये काही प्रमुख संकल्पना आहेत त्या आपण पाहूया। पहिली म्हणजे निसर्ग। कवी नेहमी निसर्गाशी जोडलेला असतो, तो निसर्गाला मित्र मानतो, दोस्त मानतो। कवी असं म्हणतो की ऊन आहे त्याप्रमाणे सावली देखील आहे, त्यामुळं दुःख आहे सुख देखील आहे। म्हणजे मानवी जीवनातील प्रश्नांना किंवा माणसाच्या आयुष्यातील दुःखांना निसर्गाशी जोडून घेऊन निसर्गाकडून आपण शिकू शकतो का, निसर्गाकडून काय मिळेल आपल्याला? निसर्ग आपला गुरु आहे आणि तो आपल्याला ह्या दुःखातनं बाहेर काढेल असं कवीला वाटतं। मुलांना पहाटेचे दवबिंदू अभ्यासणं, शेती अभ्यासणं, पाण्याचा आवाज अभ्यासणं, निसर्ग अभ्यासणं हे मुलांसाठी नवीन गोष्ट असते आणि ती कवी या कवितून शिकवण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे पहाटे दहीवर आलेत आणि दहीवर आपण पाहिलेत का असे प्रश्न कवीने विचारले आहेत। पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे भाषाशैली अभ्यासणं। या कवितेमध्ये कवीने कलाभूत असे शब्द वापरलेत, यासारखे इतर शब्द देखील कवीने अभ्यासले आहेत। आपण पाहिलं की शिवाजी महाराजच्या काळामध्ये गलबत, गनिम, श्रीमंत, रयत हे शब्द नव्याने आले, त्यामुळं भाषेमध्ये नवीन शब्द येणं, शब्दाला वजन असणं, अलंकार असणं, सौंदर्य असणं देखील एक योगदान आहे। त्यामुळं भाषाशैली अभ्यासणं देखील आवश्यक आहे। तिसरा मुद्दा म्हणजे विज्ञान। आपण पाहिलं की सूर्योदय, सूर्यास्त हे जे काही आहे हे निसर्ग आहे, निसर्गाचं एक विज्ञान आहे। सूर्य एका सरळ रेषेवरती अमावस्या होते, पौर्णिमा होते आणि ही अमावस्या पौर्णिमा झाल्यामुळे आपल्याकडे भरती ओटी येते। हा काय निसर्ग आहे, हा निसर्ग मुलांना वैज्ञानिक दृष्टीने समजून सांगणं देखील या कवितेचा एक अभ्यास घटक आहे। त्याचबरोबर पर्यावरण रक्षण करणं। आपण पाहिलं की पर्यावरण समस्या आज खूप मोठा एक जागतिक लेवलचा विषय आहे। वाल-ई ह्या जगप्रसिद्ध पिक्चरमध्ये त्याला ऑस्कर पुरस्कार भेटला आहे, असं दाखवलं आहे की पृथ्वीवरती भयानक ई कचरा पसरलेला आहे आणि हा जो ई कचरा पसरला आहे पृथ्वीवरती तो नष्ट कसा होऊ शकतो यावरती हा सिनेमा तयार केलेला आहे। त्यामुळे पर्यावरण रक्षण करण्यासाठी एक छोटंसं रोपटं असं आणि ते रोपटंच पूर्ण पृथ्वीला नव्यानं हिरवगार करण्याचा प्रयत्न करेल असा एक आशावाद ह्या वाली चित्रपटात दिलेला आहे। त्यामुळे पर्यावरण रक्षण करणं देखील ह्या कवितेचा एक अभ्यास घटक आहे। पुढचा मुद्दा म्हणजे महादान। कवी असं म्हणतो की आता प्रकाशाचे महादान होईल, म्हणजे काय होईल की प्रकाश सर्वावरती पसरेल। ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं म्हणले की सूर्य हा कधीही भेदभाव करत नाही, तो गरिबालाही प्रकाश देईल आणि श्रीमंतालाही प्रकाश देईल। त्यामुळं सर्वांना समानतेची वागणूक देणं, सर्वांची समानतेने वागणं हा निसर्गानं शिकवलेला एक धडा आहे। निसर्गाला आपण गुरु म्हणून ही गोष्ट शिकली पाहिजे की आपण एकमेकांमध्ये भेदभाव करता कामा नये, सर्वांशी समानतेनं महादान म्हणजे प्रकाशदान सर्वांनाच मिळालं पाहिजे ही आपली भूमिका असली पाहिजे। त्यामुळे दानाचे महत्त्व अभ्यासणं, भाषाशैली अभ्यासणं, विज्ञान अभ्यासणं, पर्यावरण रक्षण अभ्यासणं ह्या गोष्टी अभ्यासणं म्हणजेच आत्ता उजाडेल या कविता अभ्यासणं। आणि सर्वात शेवटी म्हणजे मानवी दुःखांना जे काय आपले दुःख आहेत, मानवी आयुष्यातले यश आहे, अपयश आहे, या सर्वांना निसर्गाशी जोडून घेणं म्हणजेच आत्ता उजाडेल ह्या कवितेचा अभ्यास करणं होईल।